नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहे राज ठाकरेंनी शिवसेनेवर, राज्य सरकारवर एकूणच केलेल्या टीकेची. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका केली आहे. मागच्या 2 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे चुकीचे नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे औरंगाबादच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा का नामकरण केलं नाही असा सवाल त्यांनी केलाय. तर शर्जीलवर बोलताना त्याला तेव्हाच का कानशिलात लगावली नाही असंही ते म्हणाले. प्रश्न असा आहे की त्यांच्या मागण्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत. एक तुम्हाला आधीच सांगतो की सरकारने जो कायदा आणलेला आहे तो कायदा चुकीचा नाही, त्यात काही त्रुटी असू शकतात निश्चित, परंतु केंद्राने राज्याचा विचार करून, प्रत्येक राज्याचा विचार करून त्या प्रकारे राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये देखील एक कृषी खातं आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहेत. तर प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री किंवा त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राने या गोष्टींचा निर्णय खरं तर करायला पाहिजे. हे इतकं प्रकरण चिघळण्याची आवश्यकता नव्हती. खरं तर मी चायनाच्या बॉर्डरवरती किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरती देखील मी इतका बंदोबस्त पाहिलेला नाही आहे. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी काय आवश्यकता नाही आहे. ज्यावेळेला केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता, ज्यावेळेला दोन्ही ठिकाणी जेव्हा सत्ता होती त्यावेळेला हे नामांतर का नाही झालं? आज कसलं राजकारण करताय तुम्ही? इतर अनेक शहरांची, काही काही शहरांची नावं बदलली गेली, दिल्लीमध्ये रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात आणि राज्यामध्ये जर समजा तुमचं सरकार होतं तर त्यावेळेला औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानेही द्यावं आणि याचं उत्तर शिवसेनेने द्यावं. कारवाई काय करायची? तिकडे सडकवायला पाहिजे होतं त्याला. दोन कानाखाली आवाज काढले असते तिकडेच, परत बोलायची हिंमत नसती झाली त्याची. मला फक्त प्रश्न पडतो, कोणी बोलायला लावलंय का वातावरण तयार करायला? पण सध्या हे अशाच प्रकारचं राजकारण फक्त सुरू आहे. कोणाला तरी बोलायला लावायचं, त्याच्यातनं काहीतरी करायचं. तुम्ही आहातच, मग काय कोंबड्या झुंजवायला रात्री. तर वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जामीन मंजूर करण्यात आलाय. 15,000 जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून या प्रकरणी आता पुढची सुनावणी ही 5 मेला होणार आहे. दरम्यान यानंतरच्या सुनावणीसाठी राज ठाकरेंना कोर्टात हजर राहण्याची गरज नसणार आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही सुनावणी पार पडली. टोलनाका तोडफोड प्रकरणी बेलापूर कोर्टानं राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी केलं होतं आणि त्यावर ही सुनावणी आज पार पडली. दरम्यान या पार्श्वभूमीवर सकाळी 11:09 मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजहून वाशीकडे रवाना झाले. वाशी टोलनाक्यावर पोहोचताच त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. तर पामबीच रोडवरती मनसैनिकांकडून फटाके वाजवत जल्लोषात राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर बेलापूरमध्ये मनसे कार्यालयाचं उद्घाटन देखील राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. साहेब कोर्टासमोर अपिअर झाले. साहेबांचा अपिअरन्स कोर्टाने रेकॉर्ड केला आणि साहेबांची 15,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता केली आणि केसची पुढची सुनवाई 5 मेला ॲडजन केलेली आहे. त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणजे पुढची साक्षीदारांना समन्स काढतील कोर्ट आणि त्याच्यानंतर केसला सुरुवात होईल. पण आम्ही त्या स्टेजपर्यंत थांबणार नाही आहोत. आमच्या मनात दुसरं जे काही आहे ते 5 मेच्या आधी आम्ही ते प्रक्रिया पूर्ण करणार. एक्झम्पशनचा अर्ज आहे, तो ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि याच्या पुढे त्यांना सुनावणीला यायची गरज लागणार. 15,000 रुपयाचा कॅश बेल पण दिला आहे, पर्सनल बॉन्ड दिला आहे आणि श्युरिटी पण दिलेली आहे. बघत पुढची बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणं राज्यपालांना बंधनकारक असतं, केंद्रानं राज्यपालांना परत बोलवावं असं राऊत यांनी म्हटलंय. तर विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असावं हे ठरलं आहे. सरकार स्थापन करताना 1 वर्षात निवडणुका होतील हे कोणाला माहीत नव्हतं असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावलाय. तर एल्गार परिषदेवर बोलताना त्यांनी एल्गारवाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय. 12 आमदारांच्या नियुक्त्या या राजकीय नाही आहे, या घटनेनं दिलेल्या या राज्याला आणि सरकारला दिलेल्या अधिकारानुसार त्या शिफारशी केलेल्या आहेत.
आणि त्या शिफारसी मान्य करणं हे राज्यपालांचं कर्तव्य असं मी मानतो. राज्यपाल जर आपल्या कर्तव्यात चुकत असतील आणि केंद्र सरकारला जर घटनेची बूज राखायची असेल, घटनेला त्यांना प्रतिष्ठा द्यायची असेल, तर घटनेचं पालन न करणाऱ्या राज्यपालांना त्यांनी परत बोलवायला. काँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर देखील दावा केला अशी चर्चा आहे. नाही, माझ्याकडे अशी माहिती नाही, असं काही ठरलेलं नव्हतं त्याच्यामध्ये दावा करण्याचा. ठीक आहे, माणिकराव ठाकरे बोलले असतील असं काही वृत्तपत्र आलं असेल तर तो आणि त्यांचा पक्ष हा निर्णय घेतील. पण आघाडी सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्रीपद, एक मुख्यमंत्रीपद आणि एकच विधानसभेचे अध्यक्षपद, म्हणजे प्रत्येकाला प्रमुख पद दिलेली आहेत. हे एल्गार विलगारवाले जे लोक आहेत यांची मानसिकता एकदा तपासून घेतली पाहिजे, कारण त्यांच्यामुळे भयंकर दंगल महाराष्ट्रात झाली, महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं. तरी आपण जास्त लोकशाहीवादी असल्यामुळे किंवा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देत असल्यामुळे या महाराष्ट्रात आपण पुरोगामी आहोत ना, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना परवानगी. पण यापुढे अशा कार्यक्रमांना परवानगी द्यायची की नाही या संदर्भात सरकारला ठोस निर्णय घ्यावे लागतात. वारंवार महाराष्ट्राचं सामाजिक संतुलन बिघडवणं, वातावरण बिघडवणं या राज्याला आता परवडणार नाही. अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं हे वक्तव्य केले भाजप खासदार नारायण राणेंनी. सिंधुदुर्गातील लाईफ टाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शहा उद्या हजेरी लावणार आहेत. दरम्यान गुजराती समाज मोदी आणि शहांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावलाय. मी प्रार्थना करीन, अमित शहा हे महाराष्ट्रात येत आहेत, सिंधुदुर्गात येतात, त्यांच्या पायगुणाने हे असं सरकार जावं आणि एक चांगलं महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकेल असं सरकार यावं असं मला वाटतं. ज्या दिवशी आघाडी सरकार बनलं त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिरंजली दिली. सौदा केला त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि सर्व धर्म समभाव राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले. त्यांचा हिंदुत्वाचा काहीच संबंध नाही. आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी काय केलं, शिवसेनानं गोबाळासाहेब असताना गोष्ट वेगळी, काय केलं आणि काय करू शकतात ते. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी देशभर चक्काजाम आंदोलन केलंय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातही राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला, रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. तर केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. गेल्या 8 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात थंडीत कुडकुडत बसलेत, मात्र केंद्र सरकारला जाग येत नाहीये. आता सरकारनं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं ऐकलं नाही तर या केंद्र सरकारचा निर्णय घेण्यात येईल असं सुनील केदार यांनी यावेळी सांगितलंय. या देशाचा त्या ठिकाणी पोशिंदा आज थंडीत उपाशी बसलेला आहे. 60 शेतकरी मारले तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दुर्दैवानं ह्या शेतकरी कष्टकरी दिसत नाही, त्याने हे विसरून गेले ते. ह्या शेतकऱ्यां कष्टकऱ्यांना ब्रिटिशाला ह्या देशातून त्या ठिकाणी हलवलं होतं आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या आधारावर आम्ही लोकं आंदोलन करायला निघालेलो आहे. ह्या देशामध्ये स्वतंत्रसुद्धा आंदोलनातच मिळालं होतं आणि मला असं त्या ठिकाणी केंद्र सरकार सांगणं आहे की जे तुम्ही ह्या शेतकऱ्याबद्दल लवकर तातडी निर्णय घेतला नाही तर शेतकरी तुमचा नक्कीच निर्णय घेईल. तर दिल्लीमध्ये शेतकरी चक्काजाम आंदोलन करत आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुण्यातील हडपसर रस्त्यावर शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. रास्ता रोको करताच वाहतुकीला अडथळा नको म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वानवडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत घालून नेण्यात आलं आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन संपवलं. केंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर मग मात्र जेलभरो आंदोलनाचा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी दिलाय. वर्धा येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पवनार इथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काही काळ मार्ग ठप्प करण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला. या ठिकाणी जवळपास अर्धा तास रस्ता जो आहे तो थांबवून ठेवण्यात आला होता.
दरम्यान आंदोलनानंतर कार्यकर्त्यांना पोलीस वाहनात बसवून नेण्यात आलं. बातमी अंबरनाथ मधून. अंबरनाथचं डम्पिंग हटवण्यासाठीची मोहीम अधिकच तीव्र होत चालली आहे. भाजपनं डम्पिंगच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. कल्याण कर्जत महामार्गालगत मोरिवली पाडा भागात असलेल्या डम्पिंगला वारंवार आग लागते. आगीमुळे परिसरातील नागरिक हैराण झालेत. शिवाय डम्पिंग दुर्गंधीमुळे देखील नागरिक त्रस्त आहेत. इथल्या डम्पिंगवर कचरा टाकण्याची क्षमता 6 वर्षांपूर्वीच संपली आहे. असं असताना देखील अंबरनाथ नगरपालिकेकडून कचरा टाकला जातोय. कोणतंही ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं चुलीवर भाकरी थापत आंदोलन केलं आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सातत्यानं दरवाढ इंधनाची दरवाढ जी आहे ती होत आहे आणि त्याचमुळे सामान्य नागरिकांनी जगायचं तरी कसं असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय. गेले सातत्याने जुने डिसेंबर महिना बघा, जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिना आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये विशेष करून डिसेंबरमध्ये तर 2 वेळा आपले जे गॅस सिलेंडर आहे त्याची केंद्र सरकारने त्याचे दर सातत्याने वाढवलेले आहेत. आणि आम्हा महिलांचा बजेट हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. केंद्र सरकारच्या या अन्यायी भूमिकेमुळे आमचा जे बजेट आहे महिन्याचं ते संपूर्णपणे कोलमडलेलं आहे. आणि गेले कित्येक असे निर्णय केंद्र सरकारने हे आपल्या देशातल्या लोकांच्या विरोधातच त्यांची अन्यायी भूमिका आहे. तिकडे औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं साष्ट पिंपळगाव इथल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. सोबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील आहेत. सुप्रीम कोर्टाने आता 8 तारीख दिलेली आहे, केस सुरू होणार आहे. मग आंदोलन कशासाठी? आझाद मैदानावरती आमचे 21 दिवस त्या ठिकाणी बांधव बसले आहे. 14 दिवसापासून साष्ट पिंपळगाव या ठिकाणी बांधव बसले आहे. जोपर्यंत आझाद मैदानच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, सरकारचे प्रतिनिधी साष्ट पिंपळगाव या ठिकाणी येत नाही, आमच्या सोबत चर्चा करत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात एकही नोकर भरती आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही आणि एकही परीक्षा या ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही होऊ देणार नाही. विजय वडेट्टीवार जे आज ओबीसी मोर्चे काढून विनाकारण 2 समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे, तत्काळ मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा घ्यावा. त्यासाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन पुढे चालणार आहे का ठिया फक्त थोड्या वेळ? नाही नाही, या ठिकाणी आता आम्ही बसणार आहोत. पोलिसांनी आमची या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे तरी आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे. बीडमध्ये पत्नीला पतीनं मारहाण केलेली आहे. रात्रभर तिला घरात डांबून या पत्नीला जी आहे ती या पतीनं मारहाण केलेली आहे आणि मारहाणीमध्ये धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळतंय. आणि कारण मारहाणीचं काय तर मुलगा होत नसल्यानं या पत्नीला पतीनं जी आहे ती मारहाण करण्यास सुरुवात केली होती. रात्रभर घरात डांबून ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झालाय. तर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. गेवराई तालुक्यातल्या इरगावातली ही धक्कादायक घटना आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याला फोनवरून अधिक माहिती देत आहेत. सुरेश, नेमकं प्रकरण काय आहे आणि बीडमध्ये सातत्यानं असे प्रकार घडताना आपल्याला बघायला मिळतात? स्वाती, ही धक्कादायक घटना आहे. कुठंतरी मुलाचा जो हव्यास आहे, वंशाचा दिवा म्हणून मुलगा, ही जी आणखी मानसिकता आहे ती बदलायचं नाव घेत नाही असं चित्र पाहायला मिळतंय. हा जो आरोपी आहे त्या आरोपीनं पत्नीला
मारहाण करत म्हणजे रात्रभर एकतर डांबून ठेवलं आणि तिला मारहाण केली. त्यामध्ये रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि रक्तस्राव झाल्यामुळे सकाळी ज्यावेळेस शेजाऱ्यांनी पाहिलं तर शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर ही घटना समोर आली की महिला रडून ओरडून सांगत होती दवाखान्यात घेऊन जा, मात्र दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला. ज्यावेळेस हा जो आरोपी आहे मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेला होता, तिला बांधून घरातून निघून गेलेला होता आणि तिथं ज्यावेळेस शेतमालक आला, शेतमालकांनी दवाखान्यात घेऊन जायचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत विझलेली होती. यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे या राधा नावाच्या महिलेला दोन मुलं होती. एक जो मुलगा होता तो 2 वर्षापूर्वी मरण पावलेला होता आणि एक मुलगी होती. तर मुलगी एक असल्यामुळे ती वंशाचा जीव होत नाही असं तिच्या त्या पतीला वाटत होतं, त्यामुळे मला दुसरं लग्न करून दे नाहीतर दुसरा मुलगा तुझ्याकडून हवा होता. मात्र कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया केली गेल्यामुळे ते होणं शक्य नव्हतं. ती कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया परत जी प्लास्टो बेबी नावाची जी शस्त्रक्रिया आहे ती करण्यासाठी 30 ते 35 हजार रुपयाचा खर्च येत होता. हे पती पत्नी बीडच्या खासगी रुग्णालयामध्ये चेक करण्यासाठी सुद्धा आलेले होते, मात्र तेवढा खर्च पाहिल्यानंतर हा शेतीमध्ये काम करणारा होता आणि त्याच रागाच्या भरामधून त्या पत्नीला मारहाण केली आणि मारहाणीमध्ये विकृत मानसिकतेच्या या नराधम पतीला, या विकृत मानसिकतेच्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा खरं तर आता होणं गरजेचं आहे. धन्यवाद सुरेश या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्याला मुलगा होत नव्हता आणि ऑपरेशन केलेलं होतं ऑलरेडी, त्यांनी कुटुंबियांचं ऑपरेशन केलेलं होतं. मुलगा होत नव्हता त्या कारणामुळे तो सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. तर तो हॉस्पिटलमधून आल्यानंतर संध्याकाळी की मुलगा होत नाही, तो मूल घेऊ शकत नाही म्हणून या कारणातून त्यांनी मारहाण केली पत्नीला. रात्रभर तिला घरात हातपाय बांधून मारहाण केली. अति रक्तस्राव झाल्यामुळे सकाळी तिचा मृत्यू झालेला आहे. सदर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, आज रोजी कोर्टात हजर करत आहोत. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.